आईपीएल मैच का फाइनल खत्म होने के बाद नागपुर लौट रहे दो नामी सटोरियों को पुलिस ने एयरपोर्ट से पूछताछ के लिए जब हिरासत में लिया तो उनसे एक लैपटॉप व तीन मोबाइल फोन बरामद हुए जिसमें ट्रांजैक्शन का डाटा मिला है इस आधार पर पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर अधिक जांच शुरू कर दी है बताया जा रहा है कि सोनेगांव पुलिस को गुप्त सूचना मिली कि नागपुर एयरपोर्ट पर शहर के दो बड़े सटोरी कल रात खत्म हुए आईपीएल मैच के बाद वापस नागपुर लौट रहे हैं जिनमें गोवा से लौट रहा सटोरी कुणाल हरीश कुमार सचदेव जईपट का निवासी और वही मुंबई से लौट रहा सटोरी शारदा कंपनी चौक निवासी हेमंत राजकुमार गुरबख्शी शामिल है पुलिस ने एयरपोर्ट से इन दोनों ही सटोरियों को पूछताछ के इरादे से जब चेक किया तो इनके पास से एक लैपटॉप तीन मोबाइल फोन जिसमें ट्रांजेक्शन का डाटा पाया गया है जिसके बाद पुलिस ने इन आरोपियों को हिरासत में लेकर अधिक गहनता से जांच शुरू कर दी है बताया जा रहा है कि इस मामले में जहां जांच में बड़े ट्रांजेक्शन मिले हैं, तो वहीं कई सटोरियों के शामिल होने का खुलासा भी इस मामले में हो सकता है जिसकी जाँच पुलिस कर रही है आज अकरा वाजेच्या दरम्यान आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की एक व्यक्ती गोवा फ्लाईटने आणि एक मुंबई फ्लाईटने आपल्या इथे नागपूर एअरपोर्टला येत आहे आणि तो क्रिकेटचा बुकी आहे त्यावरून आम्ही त्यावेळेला एअरपोर्टला थांबून त्या व्यक्ती जसे बाहेर आल्या तसे त्यांना थांबवलं हो त्यांचं नावगाव विचारलं तर ते त्यांनी आपलं नावगाव सांगितलं आहे आणि कुणाल ससदेव राहणार जरी पटका नागपूर आणि दुसरा हेमंत गुरुबक्षानी असं ना नाव सांगितलं त्यांनी तर त्यांना आम्ही ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला आणून त्यांची चौकशी केली तर ते क्रिकेटचे बुकी आहेत असं आम्हाला कळलं त्याच्यावरून आता आपली पुढील कारवाई चालू आहे आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत त्यांनी त्याच्याकडे जे इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळालं लॅपटॉप असेल मोबाईल आहे त्याच्यामध्ये काय ट्रान्झॅक्शन झालेलं आहे काल पण आज पण कालची मॅच होती त्या संबंधाने जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याच्यावरून स्पष्ट पुरावा आहे की तो क्रिकेटचा भोकी आहे त्याच्यावरून आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत कुणाल हा गोवा फ्लाईटने आला आणि सोबतचा जो आहे गुरुबक्षाने तो मुंबईहून आलेला आहे इस मामले से जुड़ी हर एक खबर के लिए देखते रहिए बी सी एन न्यूज जो सच दिखाए बिना छुपाए इन बी सी एन न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट